कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. शिरोळमध्ये सपर जप्त. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांची कान उघडणी. बेकायदा माती उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी मातीचे ट्रक पकडले. जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील हे डंपर मालकांना शासनाची नियमावली समजावून सांगत असताना झालेल्या गोंधळामुळे अखेर पोलीस बंदोबस्तात डंपर ताब्यात घेऊन बुआफन महाराज मंदिर परिसरात आणून लावण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी क्षेत्रीय परिवहन विभागाला पाचारण करून क्षमतेपेक्षा जादा माती भरलेल्या डंपरवर परिवहन विभागाची दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. सर्व डंपर महसूल व आरटीओ बंदोबस्तात वजन काट्यावर आणण्यात आले. प्रत्येक डंपरचं वजन करून त्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल व तशा प्रकारचे मेमो प्रत्येक डंपर मालकाला दिलं जाईल असं विभागीय निरीक्षक उल्हास नरगुंद यांनी सांगितलं. दरम्यान डंपर चालकांनी डंपरमधील माती अन्यत्र ठिकाणी ओतून डंपरचं वजन कमी करण्यासाठी ते काट्यावर आणले. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी महसूल व आरटीओ कर्मचाऱ्यांना खडसावलं. डंपरमधील माती ओतूपर्यंत तुम्ही काय करत होता? आत्तापर्यंत काय केलं? लक्ष दिलं नाही काय? तुमची जबाबदारी नाही काय? असा प्रश्नांचा भडीमार करून उपस्थित कर्मचाऱ्यांची शाब्दिक खरडपट्टी केली. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.